नमस्कार मित्रांनो, मी अमंडेरे. आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचा मनापासून स्वागत आहे. तर खूप टायमानंतर आपण ब्लॉग शूट करतोय, कारण काही थोडे रिझन्स होते, आता रिझन्स सॉल्व्ह झालेत आपले. आणि आपले आत्ता दररोज नाही पण आता आपले रेग्युलर ब्लॉग पडत जाणार. तर आजचा आपला ब्लॉग असा आहे की आज आहे वालकेश्वरला जायचं आहे, माहिती आहे, सांगू दे, सांगणार मी. तू बोलतो का ब्लॉगिंग चालू कर तू? हा, एक करलो पहिले. तर विषय आपला आजचा असा आहे, आज आहे 8 मार्च आणि आज आहे महाशिवरात्री, आपल्या बाबाचा दिवस, आज महादेवांचा दिवस. तर त्या निमित्त जय बम बोले, बम बम बोले. तर त्याच निमित्ताने आपण जातोय आज वालकेश्वरला, बाणगंगाला, जबरेश्वर मंदिरला, कारण महादेवाची वरात निघते तिथून. तर बघूया, माझा आता दुसरा वर्ष आहे हा, आणि आपल्या भाऊचं पहिला वर्ष आहे, ते पण आम्हासोबत. हा, माझ्यासोबत, कारण मी तर एकटाच जाणार होतो, बाकी तिकडे आपले मित्र सर्व असतात आपले विषय. तर हा नशीब यांनी मला मेसेज केला, नशीब इकडून जायला आपल्यासोबत आपला माणूस आहे, टेन्शन नाही. तर बघूया, आणि ड्रेसिंग बघा, विषय खोल आहे आपला आजचा. तर बघूया पुढचा प्रवास आपला असा कसा असतो आजचा, कारण आज खूप मजा येणार आहे, खूप मजा येणार आहे. तर बघ, तर आलोय आपण आत्ता, चालतोयच, टॅक्सी भेटत नाही, आम्ही चालता बघा गिरगाव चौपाडीपर्यंत आलोय, चालता काय म्हणणार टॅक्सी करून जाऊ ना, चालत खूप वरती जा, चालत जायला खूप टाइम लागतो, चला का? तर हे अशीच मजा असते आपल्या इकडे श्रुतीची. तर बघूया आता पुढे, आपण टॅक्सीसाठी थांब जातोय आपण सध्या आता. आणि काका पण वा, पब्लिक आय करते, आय असं असतं, आपल्या मुंबई अशीच आहे आपली मुंबई नगरी. म्हणजे आता काय बोलू मी, वन साईड काय बोलते बाय, कृष्णा मॉन्टी, मॉन्टी कृष्णा उर्फ मॉन्टी आहे आपला भाऊ. तर आपली मुंबई कशी आहे, वन साईड आहे काय? वन साईड आहे भाऊ, मुंबई नगरी म्हणजे वन साईड. तर खूप दमलोय थोडा, मुंबई नगरीमध्ये सारखा जीवलात मित्र भेटला खूप. मुंबई नगरी सोड, ह्या दुनियामध्ये, आजकालच्या दुनियामध्ये एक मित्र भेटणं म्हणजे एवढा चांगला मित्र भेटणं खूप म्हणजे खूप कठीण काम आहे. पण जे आहेत ना आपल्यापर्यंत, आपल्यासोबत जे आहेत आत्ता, ते म्हणजे आपल्याला जीव देणारे आणि आपण पण त्यांच्यावरती जीव देणारे आहेत. तर मित्र असे कमवा की म्हणजे वाईट नको वाटायला आपल्याला, हा भाई कसे मित्र आहेत माझी. तर मी तर डायरेक्ट बोलते माझ्या ह्याच्याने, माझ्या आपल्या ह्याच्याने, की माझे जे मित्र आहेत ना, काय बोलू आता, वन साईड आहेत, मक्खन एकदम स्मूथ, पण वन साईड आहे भाई. दोस्तीला कधी हाजीर असतात, कधी म्हणजे कधी एका कॉलवरती रात्री जरी कॉल केला ना भाई, तरी हाजीर असतात. तर जाऊ दे, ते विषय असू द्या, चालता रेल बाणगंगा. चलो, नशीब भेटलेलं आपल्याला एक टॅक्सी, सध्या आपल्याला एका ह्याच्यामध्ये भेटली, नाही तर मुंबईमध्ये असा विषय ना, टॅक्सी भेटणं मुश्किल आहे. म्हणजे डायरेक्ट बोलत नाही, नाही जाणे काय, नाही जाणे काय, असा विषय असतो. तर बघूया आता डायरेक्ट पुढे पोचलो तर काय ते शूट करतो मी. तर भेटूया आपण डायरेक्ट पुढे. तर पोचलोय आपण आत्ता बाणगंगेच्या इकडे, गेल्या टायमाला पण माहिती आहे, मागच्या टायमाला पण इकडे शूट केलेलं, कारण आपले शो इकडे चालूच असतात आपल्या वालकेश्वरला. आणि तुम्हाला बोललो ना, पुढे आपले मित्र भेटणार, असंच आपला साहिल एक भाऊ मित्र भेटला आपल्याला वन साईडमध्ये. आत्ता तर अजून काय नाही, अजून खूप म्हणजे खूप मित्र आहे भेटणार आपल्याला. आता आपला अजून एक मित्र राहतो इकडे कविश करून, तो पण येतोय. आणि आपले एक ब्रास बँड आहे इकडचा, नवी मुंबईचा, नवी मग नेरूळचा बहुतेक, ते लोक पण आले, तो पण आपल्याला भेटला, श्रीधार भाऊ आपला मात्रे. तर त्याच्याशी पण इंट्रोड्यूस करतो तुम्हाला थोड्या वेळाने. बघा थोडाफार फिरतो इकडे, काही शॉर्ट्स चांगले भेटले तर घेतो. तर बघूया,
तर जस्ट आपण जे आता मंदिरातून आलो आहे, तो बजरंगबलीचा मंदिर आहे, म्हणजे नवीनच उद्घाटन केलं आहे. आम्हाला पण ॲक्च्युली माहिती नव्हतं, तर मी इथे विचारलं इकडे आसपासमध्ये, तर बोलले की आत्ताच जास्त मंदिर म्हणजे बांधकाम झालं आहे, थोडं अजूनही बाकी आहे त्याचा, पण येत्या वेळामध्ये ते होऊन जाईल. आणि इकडची जी वाईब आहे ना मित्रांनो, म्हणजे असं वाटतं, मी खरं असं वाटतं की वाराणसीच्या गल्लीमध्ये फिरतोय मी, खरं म्हणजे वाराणसीच्या गल्लीमध्ये फिरतो अशी वाईब आहे इकडची. तर आणि पालखी निघाल्या बहुतेक, तर बघूया आपण पालखीच्याकडे जाऊया, तिकडंच काहीतरी शूट वगैरे करूया.
तर नमस्कार, कसा वाटला आपला आजचा व्लॉग? फुल तुफान आवाज बसून बघून सकता, आवाज पूर्ण बसलाय आपला आणि म्हणजे एवढी मजा आली ना आपल्याला आरतीला आज आणि पालखीला, खूप मजा आली. गेल्या टाइमपेक्षा ह्या टायमाला जी मजा होती ना, आणि आज पब्लिक पण खूप म्हणजे खूप तुफान पब्लिक होती आजची, आणि खूप मजा आली आज, म्हणजे नेक्स्ट लेवलचीच मजा आली आज आपल्याला. आणि शूट करायला पण एवढीच मजा आली, जास्त काही शूट केलं नाही कारण आरती तुम्हाला तर माहिती आहे दोन दोन चार चार मिनटाच्या आरती असतात, तर सर्वांचे एक एक मिनटाचे मी आरती शूट केले, जितकं असेल तितपत एवढं मी शूट केलं आहे कारण तुफान गर्दी होती त्यामुळे काही शूट करता पण थोडंफार आलं नाही, तर काय नाही पण काही बोलाच, तुफान म्हणजे तुफान मजा आलं आहे. आपले खूप सारे मित्र पण तिकडे भेटलेले आणि त्यांच्यासोबत एवढी मजा आली ना आज, एवढी मजा खूप. आणि आपला मॉन्टी भाऊ पुढेच बसलाय, बोलायला जमत नाही कारण आवाज बघा, आवाज पूर्ण बसलाय. जेव्हा आम्ही स्टार्ट केला ब्लॉग, जेव्हा मी ब्लॉग स्टार्ट केला तेव्हा माझा आवाज बघू शकता, आणि आत्ता माझा आवाज बघा, आत्ता माझा आवाज काय झालाय. तर मी तर एकच बोलतो की तर तुम्ही पण या पुढच्या म्हणजे पुढच्या महाशल, तुम्ही पण या, तुम्ही पण बघा काय असते मजा, तुम्ही आता ब्लॉगमध्ये बघणारच कशी काय मजा असते, खूप म्हणजे खूप मजा असते. आता आता फक्त एक वर्ष अजून वाट बघायची आहे ह्या टायमासाठी. आणि असं काय नाही, आपल्या बाबूला आणि आपल्या जबरेश्वरला पण हर सोमवारी आरती होते, त्याला आपण अटेंड करतोच, म्हणजे काय कारण एक दोन हप्ते अटेंड नाही केलेत कारण थोडा जॉब म्हणजे थोडा टायमिंग इकडे तिकडे व्हायचं. तर काय नाही, तर कसा वाटला आपला आजचा ब्लॉग? जर आपला आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. आणि आपल्या आता ब्लॉग पडत जाणार, रेग्युलर येत जाणार ब्लॉग, म्हणजे जेवढे आपले होत असणार शो, बँजून शो असू काही असेल, मी जे असेल ते शूट करत जाणार आणि ब्लॉग अपलोड करत जाणार. तर भेटूया आपण आता आपल्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत साईराम, जय महाराष्ट्र, जय हिंद.